तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुमची गाडी नवीन असेल किंवा एखादी जुनी गाडी असेल, म्हणजे भरपूर जुनी विंटेज कार जी आता अवेलेबल नाही, जी रेअर आहे आता, किंवा चांगली मॉडिफिकेशन किंवा काहीतरी वेगळं आपल्या गाडीमध्ये जर केलं असेल आणि ते जर तुम्हाला दाखवायचं असेल, तुम्हाला त्या गाडीचा रिव्ह्यू व्हिडिओ जर बनवायचा असेल, तर खाली मी इंस्टाग्रामची लिंक दिलेली आहे, त्याच्यावर मला मेसेज करा, मी तुमच्या गाडीचा रिव्ह्यू व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न हा नक्की करीन. जर तुमची गाडी नवीन, म्हणजे जी आपल्या चॅनलला कधी त्या गाडीचा व्हिडिओ नसेल अशी गाडी, किंवा मग एकदम पुरानी गाडी किंवा जुनी कोणची तुमची अशी ठेवलेली जी गाडी असेल, तिचा जर रिव्ह्यू व्हिडिओ करायचा असेल, तर मला इंस्टाग्रामला मेसेज करा, मी नक्कीच ती गाडीचा व्हिडिओ लवकरच बनवून टाकेन आपल्या चॅनल. नमस्कार मित्रांनो, आणि स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. नवा दिवस नवी व्हिडिओ, पुन्हा एकदा स्वागत तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण काल तुम्ही एक व्हिडिओ बघितली असेल, त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की ऑटो रेन सेन्सिंग बद्दल काही जी थोडक्यात माहिती आहे ती मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितली होती, जी तुम्ही आधी बघितली असेल. तर आजची जी व्हिडिओ असणार आहे ती जरा वेगळी असणार आहे, एका वेगळ्या विषयावर असणार आहे. तर मी तुम्हाला बऱ्याचशा व्हिडिओंमध्ये सांगितलं होतं की गाडीची कशी काळजी घ्यायची, किंवा गाडी चालवताना कशी काळजी घ्यायची, किंवा आणखीन काही ज्या म्हणजे काही गोष्टी आहेत ज्या प्रिकॉशन्स आपल्याला घ्यायच्या आहेत, त्या मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओंमध्ये सांगितल्या आहेत. तर आज एक आणखीन अशी एक गोष्ट बघणार ज्याने आपली गाडीची सेफ्टी ही जी आहे, म्हणजे सिक्युरिटी जी आहे, ती वाढू शकते, ती आज मी तुम्हाला आजची जी व्हिडिओमध्ये त्या गोष्टीबद्दल मी तुम्हाला जी थोडक्यात माहिती आहे ती मी आज तुम्हाला सांगणार आहे. चला व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की कशाप्रकारे गाडी चालवताना काळजी घ्यायची, किंवा गाडीची जी काळजी आहे ती कशी घ्यायची, पावसाळ्यात गाडीची काळजी घ्यायची, या बऱ्याचशा अशा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलला बघितल्यात. जर तुम्ही चॅनलवर जुने असाल तर तुम्हाला माहीत असेल, आणि जर चॅनलवर जर नवीन असाल, पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करूनच जा, रिटर्न जा. तर आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत, म्हणजे एक सिक्युरिटी. गाडीची सिक्युरिटी ही सर्वात महत्वाचा पार्ट जो आहे तो आपली गाडीची सिक्युरिटी. म्हणजे काय असतं की प्रत्येकाकडे पर्सनल पार्किंग ही नसते. आता समजा एखाद्या शहरा ठिकाणी आपण राहत असू, प्रत्येकाला पर्सनल पार्किंग मिळते असा हा विषय नाही, म्हणजे प्रत्येकाला मिळत नाही. किंवा एखाद्याकडे दोन पार्किंग सुद्धा असतात, किंवा एखाद्याकडे पार्किंग नसते, आणि त्याला त्यामुळे गाडी जी आहे ती मेन रोडला कुठेतरी पार्क करायला लागते, किंवा कुठेतरी अन्य ठिकाणी गाडी जी आहे ती पार्क करायला लागते. पण ते गाडी जी पार्क करणे आहे ते म्हणजे चुकीचं आहे आणि रिस्की सुद्धा आहे. म्हणजे त्यांनी काय होतं की आपल्या गाडीची सिक्युरिटी जी आहे ती कमी होते. समजा तुम्ही बिल्डिंगमध्ये राहत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक पार्किंग असते, आणि तर तुमच्याकडे दोन गाड्या असतील तर तुम्हाला ती जी गाडी आहे ती कदाचित बिल्डिंगच्या बाहेर लावावी लागते, किंवा मग दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी पार्किंगला करून ठेवावी लागते. त्यावेळी आपल्या गाडीचे जे आहेत ते चोरी जाण्याचे जे चान्सेस ते खूप असतात. म्हणजे चोरी जाण्याचे चान्सेस म्हणजे काय असतं, एक तर आपली गाडी बिल्डिंगच्या आतमध्ये असेल, किंवा कंपाऊंडच्या किंवा घराच्या कुठेतरी आपल्या जवळ असेल, तर आपल्याला त्या गाडीवर लक्ष राहतं. पण जर बाहेर असेल, घरापासून लांब असेल, जी आपल्याला दिसतसुद्धा नसेल, तर आपल्याला लक्षात राहत नाही, आणि मग त्याच्यामुळे आपल्या गाडीमधले पार्ट्स किंवा गाडीसुद्धा चोरी होण्याचे जे चान्सेस आहेत ते खूप असतात. आता तुम्ही यूट्यूबला बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल, यूट्यूबला इंटरनेट ते सोशल मीडियावर तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल की गाड्या चोरी होत आहेत. आता फॉर्च्युनर सारखी गाडी जी आहे तीसुद्धा चोरी होत आहे. तर ते चोरी होण्याचं कारण काय, की गाडी एकतर त्या ज्या गाड्या आहेत त्यांची सिक्युरिटी जी आहे ती खूप कमी आहे. जरी गाडी मोठी असली, गाडी चांगल्या कंपनीची असली, चांगली असली, तरी सुद्धा त्या गाड्यांची सिक्युरिटी ही कमी आहे. तर जास्तीत जास्त आहे ना फॉर्च्युनर, क्रेटा आणि इनोवा यासारख्या ज्या गाड्या आहेत त्या चोरी होण्याचे जे चान्सेस आहेत, आणि जास्तीत जास्त स्केल्स ज्या आहेत त्या त्याच गाड्यांमधनं चोरी होतात. एक ब्रेझा सुद्धा, या गाड्या ज्या आहेत SUV ज्या आहेत आणि टॉप सेलिंग कार ज्या आहेत ज्यांचा डिमांड मार्केटमध्ये जास्त आहे, या गाड्या चोरी होण्याचे जे चान्सेस आहेत ते खूप असतात आणि चोरी सुद्धा होत आहे. तर ह्या गाड्या ज्या आहेत ना, जरी काही गाड्या ज्या आहेत त्या पार्किंगमध्ये असताना सुद्धा चोरी होतात. बिल्डिंगच्या ज्या पार्किंग आहेत त्याच्यामधनं सुद्धा चोरी होतात. काही गाड्या बाहेर असतात त्यावेळी सुद्धा चोरी होतात. तर आपण बाहेर असताना चोरी होणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या कशा होतात ते सांगतो. बाहेर असणाऱ्या गाड्या ज्या असतात ते जे चोर वगैरे असतात ते आपल्या म्हणजे आपल्यावर लक्ष ठेवून असतात की आपली गाडी जी आहे ती आपण राहतो कुठे, त्या गाडी कुठे पार्क करतो, ह्या सर्व गोष्टी आहेत त्यांना माहीत असतात. त्यावेळी काय होतं, ज्यावेळी आपण गाडी बाहेर वगैरे लावतो त्यावेळी आपल्याला गाडी जी आहे ती दिसत सुद्धा नाही, म्हणजे लांब असते, किंवा बिल्डिंगच्या बाहेर असते, किंवा आणखी कुठे लांब असते. कारण एखाद्याचं घर आतमध्ये असेल जिथे गाडी सुद्धा जाऊ शकत नाही, त्या तिथे ती गाडी आहे ती बाहेर ठेवावी लागते. तर त्यावेळी ती गाडी बाहेर असताना ते जे चोर आहेत ते
आपल्या गाडीमध्ये जरी किती सिक्युरिटी असली, अँटी टेप अलाराम जो आहे तो सुद्धा हल्ली बऱ्याचशा गाड्यांमध्ये दिलेला आहे. सेंटर लॉक यासारखे सिक्युरिटीचे जे काही फीचर्स वगैरे जे आहेत ते पूर्ण गाड्यांमध्ये आपल्या दिलेले आहेत, पण ते सुद्धा काम करत नाही असं नाही, पण ते सुद्धा त्यावेळी उपयोगी पडत नाही. त्यासाठी आपल्याला दुसरे जे प्रोडक्ट आहेत ते वापरावे लागतात. मी ते तुम्हाला पुढे जाऊन सांगणार आहे. पण ती जी चोर वगैरे चोरी करतात त्यावेळी लेफ्ट साईडची जी काच आहे ती फोडून मग ती चोरी आपल्या गाडीमध्ये करतात, आणि मग ओबीडीला काहीतरी कनेक्ट करून तर ते बरोबर हुशार असतात, ते त्याची जी चोरी आहे ती करून जातात. ते आपण नंतर बघणार की कशाप्रकारे काय करतात. तर चोरी करण्यापासून वाचण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की आता समजा तुमची पार्किंगमध्ये जरी गाडी असेल तरी सुद्धा तुम्हाला काही ज्या प्रिकॉशन्स आहेत त्या घ्याव्या लागतात. कारण पार्किंगमध्ये गाडी असते, आपला जो वॉचमॅन वगैरे असतो त्याला माहीत नसतं की गाडीमध्ये कोण बसतो, तर तो काही आपल्या गाडीला अडवत नाही. पण जर आपल्या गाडीमध्ये सेफ्टी जर काही गोष्टी ठेवल्या, जर तुम्ही आता समजा विचार केला की काय गिअर लॉक बरेच लोक लावून घेतात की गिअर पडणार नाही असे लॉक आहेत ते लावतात, किंवा मग काही लोक स्टेअरिंग लॉक लावतात. पण ते जे गिअर लॉक किंवा स्टेअरिंग लॉक जे आहेत ते हल्ली इझिली ओपन होतात, त्याचा काहीही उपयोग होत नाही. आणि आणखीन काही जण लावतात की अलाराम लावतात, म्हणजे सेन्सर लावतात की दरवाजाला काय झालं. हल्ली बऱ्याचशा गाड्यांमध्ये ते जे आहेत ते फीचर्स आलेले आहेत. आणखीन एक लावतात यूज करतात तो म्हणजे की ओबीडीला जे सेन्सर आहे किंवा GPS जो आहे तो ओबीडीला लावतात. आता GPS जो आहे ना तो फायदेशीर खूप आहे, एकदम म्हणजे एकदम फायदेशीर आहे आपल्याला GPS आहे सध्या गाडीसाठी. तर GPS जो आहे तो आपल्या स्क्रीन टचमध्ये सुद्धा असतो, पण तो मोबाईलला कनेक्ट असतो. मग त्यासाठी लोक काय करतात की तो GPSचं जे युनिट आहे ते OBD कनेक्टरला लावतो. पण OBD कनेक्टरला लावून त्याचा काही फायदा नाही. चोर जे आहेत ते एकदम ट्रेनी असतात, त्यांना लगेच समजून जातं की कुठे काय आहे. तर तुमच्या गाडीमध्ये जर GPS ट्रेकर असेल आणि जर तुम्ही OBD कनेक्टला लावत असाल तो लगेच काढून टाका. आणि दुसरा पर्याय जर मी सांगणार आहे तो तुम्हाला शेवटला सांगणार. तर GPS जर तो तुम्ही ट्रॅकर OBD कनेक्टरला लावला तर जे चोर असतात ते OBD कनेक्टवरूनच गाडी जी आहे ती आपली स्टार्ट करतात. कारण दुसरे कुठे वायर कट करून किंवा वायर जॉईंट करून गाडी स्टार्ट होत नाही. गाडी स्टार्ट होते ती म्हणजे एका मशीनद्वारे, म्हणजे त्यांच्याकडे जे असतं, मी एका CCTV फुटेजमध्ये बघितलं होतं, त्या लॅपटॉपच्या आधारे ती जी गाडी आहे त्यांनी स्टार्ट केली होती. पण त्यांनी त्यानंतर त्या गाडी ज्यावेळी मिळाली, त्या गाडीमध्ये GPS ट्रॅकर होता आणि ती गाडी ज्यावेळी मिळाली त्या ओनरकडे, तेव्हा त्यांनी व्हिडिओ बनवून सांगितलं होतं की ते जे आहे ते OBD कनेक्टरला GPS OBD कनेक्टरला त्यांचं जे लॅपटॉप आहे ते त्यांनी जॉईंट केलं होतं. ते तिथे सगळं OBD कनेक्टर आपल्या राईट साईडला असं तुम्हाला माहीत असेलच, त्याबद्दल मी तुम्हाला काही दिवसानंतर व्हिडिओ बनवणार. पण त्या OBD कनेक्टरला त्याही काहीतरी हालचाल करून त्यामधून ती गाडी स्टार्ट केली. ती फॉर्च्युनरची व्हिडिओ होती, तुम्हाला कदाचित माहीत सुद्धा असेल, बघितली असेल. तर आज तुम्हाला काय यूज करायचं आहे ते मी सांगतो. तुम्हाला आहे ना एक ह्याच्यावर बघू शकतो मी, ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टवर तुम्हाला एक हे मिळेल, पॉवर बँकसारखं एक GPS ट्रॅकर मिळतं. ते जे आहे ना ते आजकाल बरेचसे युट्यूबर जे आहेत ते त्या ट्रॅकरचं असं म्हणजे प्रमोशनसुद्धा करतात, पण आपल्याला त्याबद्दल काही नाही. मी एक तुम्हाला सजेशनसाठी गोष्ट सांगतो, ती म्हणजे की ते एक GPS ट्रॅकर जे आहेत ते मिळतं, त्याच्यामध्ये इनबिल्ट सिमसुद्धा असतं आणि त्याची जी बॅटरी आहे ते वायरलेस असतं. कारण वायरवालं जर आपण गाडीला जॉईंट केलं तर ते OBD कनेक्ट होऊ शकतं, आणि जर OBD कनेक्ट झालं तर ते चोराला इझिली कळून जातं. पण ते जर वायरलेस असेल तर ते चोर जो आहे तो पकडणं, म्हणजे चोराला ते GPS किंवा आपण जे ट्रॅकर लावलेलं असेल ते समजणं कठीण जातं. तर ते जे आहे ना ट्रॅकर, वायरलेस ट्रॅकर मिळतं, आणि ते मॅग्नेटिक ट्रॅकर असतो, ट्रॅकर असतं, म्हणजे ते आपण कुठेही चिपकवू शकतो. समजा मेटल जे असेल आपल्या गाडीमध्ये तर ती वेगवेगळी जागा आहे गाडी, म्हणजे ते GPS ट्रॅकर चिपकवण्यासाठी. तर त्याच्यामध्ये काय आहे की ते जे ट्रेकर आहे त्याच्यामधलं इनबिल्ट सिम सुद्धा असतं, त्याच्यामधून आपल्याला 24 तास पूर्ण आपल्याला ती जी आहे ती माहिती समजते, म्हणजे गाडी कुठून कुठे गेली मॅपच्या द्वारे आपल्याला समजू जाते. त्यानंतर गाडीचा स्पीड किती होता, कुठे स्टॉप झाली, कुठे इंजिन स्टार्ट झालं, अशा प्रकारचे बरेचसे GPS ट्रेकर जे आपल्यामध्ये आपल्या इथं ऑनलाईन सुद्धा अवेलेबल आहेत, काही दुकानामध्ये सुद्धा ते अवेलेबल आहेत. तर ते तुम्ही यूज करा, जेणेकरून जे आहे तुमची गाडी सेफ राहील. आणि जर तुमची गाडी पार्किंगच्या बाहेर असेल, तुम्ही लांब उभी करत असाल, किंवा GPS ट्रॅकर तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल
की टॅक्सी वगैरे असतात त्यांच्यामध्ये ते GPS ट्रॅकर हे बऱ्याच लोकांनी लावलेलं असतं, कारण जो टॅक्सीचा मालक असतो त्याला ती इन्फॉर्मेशन समजण्यासाठी ते लोक गाडीमध्ये म्हणजे त्या टॅक्सीमध्ये GPS ट्रॅकर लावतात, म्हणजे त्यांना समजून जाईल की आपली गाडी दिवसामध्ये कुठे जाते, किती लांब जाते, काय स्पीडला जाते, हे त्यांच्या ड्रायव्हरकडून ते घेण्यासाठी त्यांनी GPS ट्रॅकर लावले असतं. तर तशा प्रकारचे जे ट्रॅकर आहेत ते मार्केटमध्ये खूप मिळतात, ते जे ट्रॅकर आहेत ते तुम्ही यूज करत जा, म्हणजे तुमची गाडी जी आहे ती सेफ होऊन जाईल. तर मी असं कोणतेही ट्रॅकर सांगत नाही की हेच यूज करा, तुम्हाला जे आवडेल जे तुम्ही इन्फॉर्मेशन घ्या किंवा काही वॉरंटी गॅरंटी काहीतरी असतं त्याच्यामधलं ते तुम्ही समजून घ्या आणि मग ते जे ट्रॅकर आहेत ते तुम्ही यूज करा. तर आम्ही सुद्धा यूज करणार आहोत, तुम्ही सुद्धा यूज करा, म्हणजे तुमची जी गाडी आहे ती सेफ राहील. तर आजची जी व्हिडिओ आहे ती मी या गोष्टीसाठीच बनवली होती की तुम्हाला इन्फॉर्मेशन सुद्धा जाईल, म्हणजे ज्यांना माहीत नसेल की गाडीची सिक्युरिटी कशी वाढवायची, किंवा ज्यांची गाडी बाहेर राहत असेल पार्किंगमध्ये राहत नसेल त्यांच्यासाठी आज मी आजची जी व्हिडिओ आहे ती बनवली होती. तर आजची जी व्हिडिओ आहे ती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर कमेंट करा, आणि जर चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून जा. भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.